तुमच्या वास्तूमध्ये वाळवी करा नो एंट्री आणि मौल्यवान साहित्य व कागदपत्रे ठेवा सुरक्षित सादर आहे सेफ गार्ड पेस्ट कंट्रोल ची वाळवी प्रतिबंधक पाईप सिस्टीम यामधील सछिद्र पाईप मधून सोडले जाणारे वाळवी प्रतिबंधक औषध वाळवीला फरशीच्या खालीच मारते वास त्रासरहित त्रास वाळवी पासून सर्व महत्वाच्या वस्तू सुरक्षित एकदा बसवली की पस्तीस वर्षे वाळवी पासून घराची सुरक्षा तीन वर्षातून फक्त एकदा केमिकल रिफिल करा आणि मिळवा सर्वोत्तम रिझल्ट अधिक माहितीसाठी माहितीसाठी अथवा कंट्रोल संदर्भात संपर्क सर्वातही शिवाजी राजे भामट्या बुवा बायांच्या अंगात येतील छत्रपती संभाजी राजांनी शिवाजी महाराजांची आरती करू नये असं आवाहन महाराष्ट्राला केलं आहे छत्रपती संभाजी राजांनी अतिशय योग्य आणि स्तुत्य भूमिका घेतली आहे गेल्या अनेक वर्षांपासून महाराजांच्या आरतीचं कारस्थान सुरू आहे छत्रपती शिवरायांचे दैवतीकरण करत कर त्यांना संपवण्याचा घाट घातला जात आहे शिवरायांच्या शत्रूंना जे काम शक्य झालं नाही ते काम करण्यासाठी काही स्वकीय औलादी टपून आहेत त्यांच्या डोक्यातले जातीय किडे शिवरायांचा कोथळा काढण्यासाठी टपलेले आहेत त्यांना शिवरायांना संपवता येईना म्हणूनच प्रेम करणाऱ्या भोळ्या भाबड्या शिवभक्तीचा गैरफायदा घेत आहेत त्यांचा अजेंडा लोकांच्या मस्तकात घुसवू पाहत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिवरायांची मंदिरं उभारणं त्यांची आरती सुरू करणं त्यांना नैवेद्य दाखवणं असे प्रकार रुजवत आहेत हे काम जाणीवपूर्वक करत आहेत जी मुलं जे युवक शिवाजी महाराजांची आरती करतात त्यांचे अंतःकरण स्वच्छ आहे त्यांचे शिवरायांच्यावर निखळ प्रेम आहे त्यांची शिवरायांच्यावर प्रचंड निष्ठा आहे प्रेम आहे त्यांच्या प्रेमावर शंका घेणं योग्य नाही पण त्यांच्या भाबड्या प्रेमाचा गैरफायदा उचलण्यासाठी टपलेल्या लोकांची कारस्थानं त्यांना लक्षात येत नाही हाच कळीचा मुद्दा आहे त्यांच्या प्रेमाचाच गैरफायदा घेण्यासाठी टपलेल्या प्रवृत्ती आपला छुपा अजेंडा या युवकांच्या डोक्यात पेरताना दिसत आहेत हा अजेंडा पेरताना त्यांच्या ओठावर शिवरायांचे गोडवे असतात पण मनात मात्र शिवरायांच्या द्वेषांना भरलेला सुरा शिवभक्तीचे ढोंग रचत तो सुरा शिवरायांच्या पाठीत मारण्याचं कारस्थान रचलं जात आहे माझे खासदार छत्रपती संभाजी राजांच्या लक्षात हे कारस्थान आल्याचं दिसत आहे त्यांनी अतिशय योग्य भूमिका घेत शिवरायांची आरती करू नका अशी भूमिका घेतली आहे त्यांची ही भूमिका अतिशय योग्य व कौतुकास्पद आहे त्याने घेतलेल्या भूमिकेसाठी त्यांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे याबाबत भूमिका घेणे गरजेचे होते 2007-8 सात आठ सालापासून वज्रदारीतून आम्ही याबाबत प्रबोधन करत आहोत पण कारस्थान रचणारे मोठ्या संख्येने आहेत त्यांच्या मागे राजकीय आर्थिक ताकद आहे त्यांच्यावर इथल्या भोळ्या भाबड्या शिवभक्तांचा प्रचंड विश्वास आहे त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत हे जातीयवादी लोक आपला अजेंडा राबवत आहेत हा अजेंडा राबवणाऱ्या लोकांचा कावा ओळखावा इतका हा भाबडा शिवभक्त अजून जागा झालेला नाही त्याचाच गैरफायदा घेऊन कारस्थानामागे कारस्थान रचली जात आहेत शिवरायांना व त्यांच्या चरित्राला बदनाम केलं जात आहे वादग्रस्त केलं जात आहे छत्रपती शिवरायांचे अखंड चरित्र प्रचंड पराक्रमाने व अतुलनीय शौर्यानं भरलेला आहे त्यांचा संघर्ष त्यांचा लढा अभ्यासला तर विश्वास बसणार नाही असे प्रसंग आहेत चमत्कार वाटावेत असे अनेक प्रसंग आहेत त्यांनी केलेल्या लढायांचा त्या कमालीच्या विषम आहेत शत्रूचे सैन्य तर शिवरायांचं सैन्य पाच हजार शत्रूच पाच हजार तर शिवरायांचे पाचशे प्रत्येक युद्ध असे प्रतिकूल आणि विषम शक्तीचं होतं तरीही शिवरायांनी शत्रूवर विजय मिळवला स्वराज्य निर्माण केलं या सगळ्या मागे शिवाजी राजांचे अफाट बुद्धी सामर्थ्य शौर्य पराकोटीचा आणि होती जर शिवरायांचे दैवतीकरण केले तर या सगळ्या पराक्रमाला चमत्काराची बेगड लावली जाईल अवताराच्या कथा जोडल्या जातील शिवरायांनी एक माणूस म्हणून आभाळाच्या उंचीचे गाजवलेले दैदिप्यमान कर्तृत्व चमत्काराच्या भाकड कथांनी नाकारलं जाईल त्यातून सामान्य माणसाला मिळणारा अखंड ऊर्जेचा स्रोत आटून जाईल राजे अवतार कथात अडकले तर संपून जातील जय जा शिवाजी म्हटल्यावर रक्तात होणारी सळसळ थांबेल शिवाजी राजे कुठल्याही भामट्या स्त्री पुरुषाच्या अंगात येऊ लागतील त्यांच्या नावाने बदमाश बुवाचे दरबार भरू लागतील दैवतीकरणाने अवतार कथांनी शिवाजी राजांचा पराक्रम व चरित्र खुज होऊन जाईल भवानीनं तलवार दिली रामदास गुरु होते म्हणून शिवाजी राजे घडले दादाजी कोणदेवांनी घडवले वगैरे वगैरे कथा आधीच घुसडल्या आहेत जातीयवादी पाजी बदमशांनी शिवरायांच्या कर्तृत्वाला अप्रत्यक्ष नाकारण्याचा व त्यांचे श्रेय आपल्याच जातवाहींना देण्याचा कटकारस्थान केला आहे ते यशस्वी होत नाही म्हणून जेम्स लेनच्या माध्यमातून राजांचा बाप बदलण्याचा घाट या बदमशांनी घातला अशा हरामखोरांच्या नादी लागून आपण शिवचरित्राचा कोथळा काढणं योग्य नाही जे काम आदिल शाह औरंगजेब अफजल खाणाला जमलं नाही ते काम आपण जातीयवादी भटभुंजांच्या नादी लागून करायला निघालो आहोत शिवचरित्राचा कोथळा काढणारी हरामखोरी करायला निघालो आहोत या मातीतल्या प्रत्येक माणसाचं शिवाजी राजांच्यावर अस्सल प्रेम आहे शिवभक्ती इथल्या मातीत मातीतल्या कणाकणात व प्रत्येकाच्या रक्तात आहे काही भाबडे शिवभक्त या बदमाशांच्या कारस्थानाला बळी पडत आहेत त्यांचा काही दोष नाही ते आरती करतात ते राजांच्या प्रेमापोटी आदरापोटीच त्यांचे शिवरायांच्यावरील निखळ आणि उत्कट प्रेमच यातून दिसतं पण हे उत्कट प्रेम आरतीच्या माध्यमातून व्यक्त करायला लावण्यामागे मोठं कारस्थान आहे याचं भान त्यांना नाही काही हलकट वृत्तीची जातीयवादी जमात त्यांना फसवत आहे या पोरांना कारस्थानी लोकांची कारस्थानं कळत नाहीत त्यांनी वेळी सावध व्हावं आणि शिवरायांचे नाव घेत त्यांना संपवण्याचा डाव हाणून पाडावा शिवरायांचे दैवतीकरण थांबवावे प्रबोधनकार म्हणाले तसं तेहतीस कोटी देवांना रिटायर करणारा हा आपला शिवाजी राजा आभाळाच्या उंचीचा होता हे सांगायला त्यांना अवतार कथा आणि आरतीच्या कर्मकांडात अडकवायची गरज नाही छत्रपती संभाजी राजांनी आरती न करण्याचं केलेलं आवाहन अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याला सर्वांनीच प्रतिसाद देऊया आणि शिवरायांना संपवण्याचा डाव हाणून पाडूया